नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता नवीच्या इतिहास सेशनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नॉलेज अप टू या एज्युकेशन चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत बघा मित्रांनो यापूर्वी आपण महिला व दुर्बल घटकांचे सक्षमीकरण हा सहाव्या चॅप्टरचा अभ्यास केलेला आहे आज आपण आपलं पुढील चॅप्टर जे आहे प्रकरण सातव विज्ञान व तंत्रज्ञान या घटकाचा अभ्यास करणार आहोत पण तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पुढील अपडेट्ससाठी आताच सबस्क्राईब करा आणि सर्व जे अपडेट्स आहे ते वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवा मित्रांनो चला सुरू करूया आपलं आजचं टॉपिक विज्ञान व तंत्रज्ञान बघा आजचं जे युग आहे विज्ञानाचं युग आहे आणि या विज्ञानाच्या युगाला सुरुवात झाली त्याची वाटचाल कशा पद्धतीनं भारतात झाली स्वातंत्र्यानंतर भारताची विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरी कशा प्रकारची राहिली या गोष्टीची चर्चा आपल्याला आजच्या या तासिकीमध्ये करायची आहे त्यामध्ये बघणार आहोत आपण सर्वप्रथम भारतीय अणुऊर्जा आयोग बघा जो काही भारताचा अणुऊर्जा आयोग स्थापन करण्यात आलेला होता तेव्हाचे पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांनी या राष्ट्रामध्ये रुजवल्याशिवाय राष्ट्राची प्रगती साधता येणार नाही म्हणून त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन राष्ट्रामधील प्रत्येक लोकात चादवायचा होता या विचारातून त्यांनी दहा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी म्हणजे जेमतेम नुकतंच स्वातंत्र्य प्राप्त झालेलं होतं भारताला तेव्हा अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली होती आणि या आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर होमी बाबा यांची नेमणूक झाली होती डॉक्टर होमी बाबा वैज्ञानिक क्षेत्रातले अणुऊर्जा संबंधित भारतात अतिशय अग्रेसर घेतल्या जाणारं हे नाव आहे आणि अणुऊर्जेपासून वीज निर्मिती बघा आतापर्यंत आपण बघितलं जे काही ॲटोमिक एनर्जी आहे हिचा विघातक साठी म्हणजे कुठं अनुभव वाप बनवण्यासाठी म्हणजे विघातक प्रवृत्तीसाठी शस्त्रास्त्रासाठी याचा वापर होत होता आता कुठंतरी विधायक वापर भारतामध्ये सुद्धा त्याचा सुरू झालेला होता म्हणून वीज निर्मिती अन्नधान्य उत्पादन वाढवणे ते टिकवून ठेवणे यासाठी प्रगत तंत्रज्ञान उभारणे नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करणे अशी अणुऊर्जा आयोगाची काही उद्दिष्ट होती बघा एकोणीसशे अठ्ठेचाळीस दहा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीसला अणुऊर्जा आयोग स्थापन झाला पहिले त्याचे अध्यक्ष जे होते ते डॉक्टर होमी बाबा होते आणि या अणुऊर्जा आयोगाचे वैशिष्ट्य काय होते तर वीज निर्मिती करणे अन्नधान्य उत्पादन वाढवणे व ते टिकवणे यासाठी प्रगत तंत्रज्ञान उभारणे त्यानंतर नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करणे नंतर एकोणीसशे छप्पनमध्ये या अणुऊर्जा विभागाने अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा कार्यान्वित केली बघा या ठिकाणी जी काय ज्या काही भट्ट्या आहे आपण एक एक बघणार बग आहोत तर त्यामधली सगळ्यात पहिली जी भारतात चालू झालेली होती भट्टी तिचं नाव होतं अप्सरा त्यानंतर पुढं आपण बघणार आहोत अजून ज्या भट्ट्या चालू झालेल्या आणि त्यांची नावं हो हे सुद्धा बघा आता वि यासाठीच नव्हे की, या नवे। की या आता नववीचा अभ्यासक्रम म्हणूनच नव्हे परंतु पुढे तुम्हाला जनरल नॉलेजसाठी किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न अनेक वेळा विचारला जातो की भारतानं अणुऊर्जेवर चालणारी जी काही पहिली अणुभट्टी सुरू केली होती त्या अणुभट्टीचं नाव काय होतं तर तुम्हाला त्यावेळेस सांगता यायला पाहिजे म्हणून आता चांगलं तुम्ही माइंड करून ठेवा चांगलं पाठच करून ठेवा हे की पहिली जी अणुभट्टी होती ती होती अप्सरा चला पुढं चालू पुढं एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मा मग अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी मग त्यांनी एक ठिकाण शोधायचं म्हणून मुंबईजवळ तारापूर येथे अणुशक्ती केंद्राची स्थापना केली आता थोरियमचा विद्युत निर्मितीसाठी उपयोग साध्य करण्यासाठी तामिळनाडू राज्यात कल्पकम येथे रिॲक्टर रिसर्च सेंटर सुरू करण्यात आलं बघा थोरियम थोरियम हे असा समुद्रकाठच्या रेतीमध्ये सापडणारा हा एक घटक आहे आणि या थोरियमचा वापर करून आता त्यांना विद्युत निर्मिती करायची होती आणि म्हणून एक तामिळनाडू राज्यात कल्पकम या ठिकाणी रिॲक्टर रिसर्च सेंटर सुरू करण्यात आलं आणि अणुऊर्जेच्या विकासात रिॲक्टरची भूमिका अतिशय महत्वाची असते हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बघा अणुशक्ती जी आता सुरू केलेली होती यांनी याच्या निर्मितीसाठी जे काही आवश्यक घटक होते त्यामध्ये जड पाण्याचे कारखाने वडोदरा म्हणजे बडोदा आजचं गुजरात राज्यामध्ये असलेलं तालचेर तुतीकोरीन कोटा इत्यादी ठिकाणी त्यांनी हे जड पाण्याचे कारखाने उभारले होते अणुशक्तीच्या शक्तीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारे जड पाण्याचे कारखाने त्यांनी कुठं उभारले तर वडोदरा तालचेर तुतीकोरीन आणि कोटा या चार ठिकाणी ते उभारले अणुबत्त्यासाठी जड पाण्याचं म्हणजे हेवी वाटर हे देशांतर्गत मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे व संशोधन करण्यासाठी या हेवी वॉटर प्रोजेक्टची उभारणी अतिआवश्यक असल्याने ही उभारणी भारतात करण्यात आलेली होती पुढे या संस्थेचे हेवी वॉटर बोर्ड असे नामकरण झालेले आहे बघा त्याचं नाव बदललेलं होतं पहिलं काय होतं हेवी वॉटर प्रोजेक्ट होता आता हेवी वॉटर बोर्ड असं केलेलं आहे पहिला प्रकल्प होता आता ते मंडळ झालेलं आहे हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला या ठिकाणी आणि अठ्ठावीस फेब्रुवारी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गणित दिवस आपण साजरा करतो मराठी दिवस राजभाषा दिन सत्तावीस फेब्रुवारी अठ्ठावीस फेब्रुवारी हा सायन्स विज्ञान दिन म्हणून साजरा करतो ना आपण या दिवशी आपण बरेच उपक्रम शाळेत उभारत असतो हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे नंतर पहा दुसरी जी अणुभट्टी होती ध्रुव अणुभट्टी मुंबईजवळ तुर्भे आहे आणि या तुर्भे या ठिकाणी एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीची ध्रुव नावाची अणुभट्टी सुरू करण्यात आली युरेनियमच्या धातूचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी ध्रुव अणुभट्टीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत असतो आणि तुर्भे या केंद्रामध्ये सुमारे तीनशे पन्नास किरणोत्सारी पदार्थाची निर्मिती केली जाते त्याचा उपयोग कशसाठी करतात तर त्याचा उपयोग होतो उद्योग शेती आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला त्याचा वापर बघायला मिळतो तर हे लक्षात ठेवा ध्रुव अणुभट्टी एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मुंबईजवळ तुर्बे या ठिकाणी अप्सरा पहिली एकोणीसशे छप्पनमध्ये कुठं तर हेही तुम्हाला लक्षात ठेवता आलं पाहिजे पहिलं जे, जे काही अणुऊर्जा आयोग होता एकोणीसशे अठ्ठेचाळीस ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहेत बघा त्यानंतर न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही जी एक संघ संस्था आहे तर याला शॉर्ट फॉर्ममध्ये एन पी सी आय एल सुद्धा म्हणतात मग याचं काय हे होतं उद्देश होता तर अणुऊर्जा जी आहे या अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आलेली आहे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एन पी सी आय एल न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला सत्याऐंशी मध्ये या कंपनी स्थापना करण्यात आलेली आहे सुरक्षित स्वस्त पर्यावरणीय दृष्टिकोनातून अतिशय किफायतशीर अशा विद्युत निर्मितीचे तंत्रज्ञान सिद्ध करणे आणि त्याचा विकास करून देशाला स्वावलंबी बनवणे हे या न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीचं उद्दिष्ट ठरलेलं होतं त्यानंतर बघा अणुचाचणी भारतानं ज्या काही अणुचाचण्या चाचण्या घेतलेल्या आहेत या पहिली जी पोखरण येथील पहिली अणुचाचणी होती हिचा वाप माहिती आपण आता करून घेऊया पोखरण येथील पहिली अणुचाचणी बघा शांतता आणि स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग या धोरणास अनुसरून भारताने अठरा मे लक्षात ठेवा तारीख अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी राजस्थानमधील पोखरण येथे पहिली अणुचाचणी यशस्वी केलेली आहे आणि बुद्ध हसला हे त्याचं कोडवर वाक्य होतं हे लक्षात ठेवा या ठिकाणी पुस्तकामध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही कोणतं वाक्य होतं तर आणि बुद्ध हसला भारताने हा निर्णय घेण्यास चीनची अण्वस्त्र सज्जता आणि पाकिस्तानची चीनच्या मत्तेने अण्वस्त्र सज्जता ही जी काही चाललेली होती ही त्यांची धडपडच या गोष्टीत कारणीभूत ठरलेली होती अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर होमी सेठना डॉक्टर होमी बाबा आण्विक संशोधन केंद्र संचालक डॉक्टर राजा रामन्ना या लोकांचा या अणुचाचणीमध्ये महत्त्वाचा वाटा होता आणि यावेळेस ज्या काही पंतप्रधान होते भारताच्या त्या होत्या श्रीमती इंदिरा गांधी यांनी अणुस्फोट चाचणीचा निर्णय घेतला आणि मानवी वस्तीपासून दूर भूगर्भात पाण्याचा साठा जवळपास नाही अशा निकषावर राजस्थानमधील पोखरण भागाची निवड यावेळेस करण्यात आलेली होती आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये जेव्हा इपोक्रॉनमध्ये पहिली चाचणी झाली मित्रांनो त्यावेळेस अमेरिकेने अंतराळ संशोधन संदेश यंत्रणा व क्षेपणास्त्र विकास अशा संरक्षण विषयाशी संबंधित तंत्रज्ञान भारताला देण्यास नकार दिला यामुळे अमेरिकेवर विसंबून राहता भारताने स्वबळावर क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम आखण्याचे धोरण स्वीकारले आणि यातून भारत अमेरिका सोवियत युनियन फ्रान्स चीन आणि जर्मनी ह्या क्षेपणास्त्र विकसित करणाऱ्या राष्ट्राच्या रांगेत भारत जाऊन बसला बघा ही गोष्टीसुद्धा आपल्याला या अनुषंगाने माहिती पाहिजे त्यानंतर ही पहिली अणुचाचणी यशस्वी झाल्यानंतर भारतानं दुसरी अणु चाचणी घेतली आणि ती म्हणजे अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना अकरा मे एकोणीशे अठ्ठ्याण्णव रोजी भारताने अण्वस्त्र सज्जता सिद्ध करण्यासाठी पोखरण येथे दुसरी अणुस्फोट चाचणी केली आणि या दिवशी तीन अणुचाचण्या घेण्यात आल्या त्यात एक हायड्रोजन बॉम्बची सुद्धा होती प्रधानमंत्री मी सांगितलं तुम्हाला अटल बिहारी वाजपेयी होते आणि भारताकडून अण्वस्त्राचा प्रथम वापर केला जाणार नाही अशी ग्वाही यावेळेस दिली मात्र अमेरिकेने भारतावर तात्काळ आर्थिक निर्बंध लादले होते त्यावेळेस क्षेपणास्त्र विकास आपला यासाठी आपले जे काही दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा या क्षेपणास्त्र विकासामध्ये खूप मोठा मोलाचा वाटा आहे मित्रांनो पृथ्वी पहिलं जे क्षेपणास्त्र होतं आपलं पृथ्वी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये पृथ्वी या क्षेपणास्त्राची आणि एकोणीसशे मध्ये अग्नि या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी भारताने केलेली आहे लक्षात असू द्या एकोणीशे अठ्ठ्याऐंशीमध्ये पृथ्वी आणि एकोणीशे मध्ये अग्नि या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी भारताने केलेली आहे त्यानंतर जगाने भारताच्या अन्विश्र क्षेपणास्त्र विकासाच्या कार्यक्रमाची दखल घेतली आणि इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम आय जी एम डी पी ज्याला म्हणतात आय जी एम डी पी लाँग फॉर्म लक्षात असू द्या इंटिग्रेटेड गायडेड मिसाइल डेव्हलपमेंट प्रोग्राम या अंतर्गत हा क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आणि त्यानुसार मग काय झालं संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डी आर डी ओ संरक्षण संस्था आणि विकास संस्था डी आर या संस्थेने क्षेपणास्त्र नी निर्मितीला सुरुवात केलेली आहे तुम्ही आता वृत्तपत्रामध्ये डी आर ओचं नाव नेहमी ऐकता तर या डी आर डी च्या अंतर्गत क्षेपणास्त्र निर्मिती आणि क्षेपणास्त्र विकासाला सुरुवात झालेली आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली या गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत आता हे जे काही पृथ्वी आग्नी होतं तर पृथ्वी एक हे जे हे वरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे पायदळाकडे असतं पृथ्वी टू जे आहे ते वायुदलाकडे असतं आणि पृथ्वी थ्री जे ते नौदलाकडे सोपवण्यात आलेले आहे पृथ्वी क्षेपणास्त्राची जी काही क्षमता आहे ती पाचशे ते हजार किलो आण्विक विस्फोटकं घेऊन वाहून नेण्याची ने क्षमता त्यांच्यामध्ये न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईलद्वारे एकशे पन्नास ते तीनशे किलोमीटरपर्यंतचा पल्ला साधण्याची क्षमता पृथ्वी या क्षेपणास्त्राला शक्य असल्यामुळं भारताच्या क्षेपणास्त्र विकासामध्ये पृथ्वीचं खूप मोठं योगदान खूप मोठं एक हिस्सा आपल्याला मानावा लागेल त्यानंतर अग्नी जे आहे ते चीन व पाकिस्तानला भारताच्या क्षेपणास्त्र सामर्थ्याची कल्पना यावी भारताच्या सीमा सुरक्षित राहाव्यात म्हणून अग्नि एकची चाचणी चीछ घेण्यात आली आणि या सामरिक क्षेपणास्त्राचा पल्ला जवळपास बघा सातशे किलोमीटर म्हणजेच कमी अंतर नाही येते सातशे किलोमीटर म्हणजे औरंगाबाद ते जवळपास नागपूर इतकं अंतर असतं ते तर अग्नी दोन या व अग्नी तीन यांचीही निर्मिती पुढे करण्यात आलेली आहे पहिली अग्नि एक क्षमता किती सातशे किलोमीटर जवळपास ते वाहून नेऊ शकत म्हणजे भरपूर अंतर ते आपले स्फोटकं घेऊन पुन्हा निस्तरिकामा हातालवत नाही जात हे बी लक्षात घ्या स्फोटक घेऊन जात अग्नि नावाचं क्षेपणास्त्र त्यानंतर पुढे बी काही क्षेपणास्त्र त्यामध्ये आकाश नाग त्यानंतर अवकाश संशोधन इजरो खूप महत्वाची माहिती आपल्याला अजूनही घ्यायची आहे परंतु आपण आता बघूया सर्वप्रथम आकाश आणि नाग क्षेपणास्त्रे जमिनीवरून आकाशात मारा करण्यासाठी एकोणीसशे नव्वद मध्ये आकाश या क्षेपणास्त्राची निर्मिती केलेली आहे तीस किलोमीटरचा पल्ला सातशे वीस किलोची स्फोटके अगदी सुपरस्टॉनिक वेगाने सुपर सॉनिक विमानं तुम्ही बघता किती जोरात जातात तुम्ही नेटवर बघू शकता गंग आवाज करत जातात ते या क्षेपणास्त्राची क्षमता आहे शत्रूचे रणगाडे नष्ट करण्याची क्षमता त्याच्यात आहे फायर अँड फरगेट स्वरूपाचे नाग हे क्षपणास्त्र तयार करण्यात भारताला यश आलेलं आहे आणि यामुळे भास्कर आपला भारताचा जो काही लष्कर आहे हे अतिशय सुरक्षित झालेलं आहे यांची ताकद वाढलेली आहे आण्विक क्षमता भारताची वाढलेली आहे आणि इतर देशांवर निश्चितच त्याचा एक चांगला प्रभाव पडत असतो मित्रांनो आपण हा जो आजचा भाग पाहिला उर्वरित जे काही भाग आहे तो आपण नंतरच्या कारण एका व्हिडिओमध्ये हे लेक्चर शक्य नाही आहे त्यामुळे आपण याचा पार्ट टू करणार आहोत पार्ट टू लवकरच दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला याच चॅनलवर मिळेल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन लाभा म्हणजेच जे काही नवीन व्हिडिओ आहे ते लगेच तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर नक्की शेअर करा मित्रांपर्यंत आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद धन्यवाद